नमस्कार, रेडिस्टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 10वी महाराष्ट्र राज्य बोर्ड मराठी माध्यम नवीन अभ्यासक्रमानुसार विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यातील प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण या विषयासंदर्भात आज आपण जाणून घेऊ. मूलतः प्राण्याचे वर्गीकरण आपण अगदी 5वी पासून शिकत आहोत. यामध्ये मागील इयत्तामध्ये तुम्ही सजीवाची वर्गीकरणाची माहिती घेतलेली. वर्गीकरणाचे निकष कोणकोणते असावेत, कोणकोणत्या निकषाचा वापर केला जातो याविषयी देखील आपण माहिती घेतलेली. आपल्या सभोवताली आढळणारे सजीव म्हणजेच प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे आहेत. यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीचे निकष आपण आतापर्यंत अभ्यासलेले. यावर आता या ठिकाणी आपण प्राण्याचं वर्गीकरणाचा इतिहास कसा घडला याविषयी जाणून घेऊ. प्राण्याच्या वर्गीकरणाचा इतिहास. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, आदिवास यासारख्या मुद्द्याच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुसार पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाचा कृत्रिम पद्धतीने अवलंबन केला होता. आता आपण या वर्गीकरण करत असताना कालांतराने या वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंबन करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती सजीवाचे शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, त्यांच्या पेशी गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावरती आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉबस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंबन करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला. प्राणी ची वर्गीकरण करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे ती काय त्याविषयी आपण जाणून घेऊया. प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. आता वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. या पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीराला आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावरती आधारित प्राणी सृष्टीचे 2 विभागामध्ये वर्गीकरण केले. ते 2 मुद्दे, एक त्यातला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जू म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल, ज्यांना पाठीचा कणा नाही असे ते असमपृष्ठरज्जू, आणि समपृष्ठरज्जू म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे ते प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्य आपल्याला खालील पद्धतीने दिसून येतात. असमपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पाहूया. शरीरामध्ये पृष्ठरज्जू जे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये हे कल्ले विदारे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूला असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूला असते. तर समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये या प्राण्यांची वैशिष्ट्ये, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. वन श्वसनासाठी कल्ला विदारे किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. हृदय शरीराच्या अधर बाजूला असते. हे तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी देखील महत्वाचं आहे. आता यानंतर रॉबर्ट व्हिटाकर आला. या रॉबर्ट व्हिटाकरने देखील ह्या आतापर्यंत प्रचलित असलेल्या प्राण्यांची वर्गीकरणाची पद्धत होती ती सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंबन केली जात होती. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आता आपण थोडक्यात माहिती पाहू. सध्या रॉबर्ट व्हिटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीचा या सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणी सृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमेलिया मध्ये केला गेलेला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना मूळ 5 घटकाचा विचार केलेला आहे. ते म्हणजे त्यातला पहिला रॉबर्ट व्हिटाकरची पंचसृष्टी, त्यातला पहिला महत्वाचा घटक रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, तिसरा देहगुहा, चौथा जननस्तर आणि
पाचवा खंडी बहुल, हे महत्वाचे पाच मुद्दे, या मुद्द्याच्या आधारे ही प्रचलित प्राण्याचे वर्गीकरणाची पद्धती चालू होती. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची एक नवीन पद्धती, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती म्हणजे वापरलेले आधारभूत कोणकोणते मुद्द्याच्या आधारे आता या ठिकाणी वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली. तर रचनात्मक संघटन, आता या रचनात्मक संघटनेमध्ये काय आहे, तर प्राण्यांचं शरीर पेशीपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात, तर एक पेशीय प्राण्याचे शरीर एकाच पेशीपासून तयार झालेले सर्व कोळत्याच्या पेशीच्या मदतीने चालतात. या एक पेशीय प्राण्याच्या शरीराचे संघटन जीवन द्रव्य स्तर या प्रकारचे असते. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही ऊती तयार झालेले नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर हे पेशी स्तर संघटन दाखवत असते. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी, सोबत तुम्ही त्याच्या आकृती देखील पाहू शकता. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होत असतात आणि या ऊतीच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात शरीर ऊती स्तर संघटन असते. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी सायकॉन, हा वरचा जो चित्र दिसतो तुम्हाला ते सायकॉन आहे. चपट्या कृमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन असते. यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेला असतो परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेली नसते. यासोबत उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला कॉलरा पेशी ही तुम्हाला दर्शवलेली. आता एक या ठिकाणी आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनाच्या चार प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्याच्या अवयव संस्था संघटन हे यांच्यामध्ये असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडले गेलेले असतात, त्यापासून ते तयार झालेले असतात. उदाहरणार्थ असेल मानव असेल, बेडूक असेल, खेकडा असेल, अशा पद्धतीचे हे प्राणी असतात. आता आपण या ठिकाणी एक कृती तुम्हाला या ठिकाणी दिली आहे, मानवी शरीराची आणि अमीबाचे चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घालण्याचा घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे दोन समान भाग मिळतील. कोणकोणत्या प्राण्याचे मिळतील ते पहा. आता अवयव संस्था स्तर संघटन प्राण्याच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घातला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावरती आधारित प्राण्याच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. म्हणजे शारीरिक सममितीवरती अवलंबून असणारे हे तीन प्रकार प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचे, त्यामध्ये सर्वात प्रथम असममित, दुसरा आर्य सममित आणि तिसरा द्विपार्श्व सममित. आता यामध्ये आपल्याला काय जाणार, ह्यामध्ये सविस्तर आपण ते प्रत्येक पॉइंट पाहूया. असममित शरीर, आता असममित शरीर म्हणजे काय, की जे अशा प्रकारचे प्राणी आहेत की त्यांच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्याच्यातून छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग विभागले जाऊ शकतात. उदाहरणार्थ अमीबा असेल, पॅरामेशियम इत्यादी प्रकारचे जे काही प्राणी असतात, स्पंज वगैरे असतील, त्यांच्या बॉडीला कुठल्याही प्रकारचा ठराविक असा शेप नसतो, त्यांचे ठराविक अशा अक्षामध्ये कुठलेच समानतेचे भाग पडत नाहीत. आर्य सममिती, या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारामासा, या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या पाच वेगवेगळी प्रतले आहेत, त्यामुळे पाच वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास दोन समान भाग आपल्याला मिळू शकतात. आणि लास्ट वन द्विपार्श्व सममिती, या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असतो की तो फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद गेल्यास त्याचे दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ कीटक असेल, मासे, बेडू, पक्षी आणि आपण स्वतः मानव इत्यादी ही द्विपार्श्व सममितीची उदाहरणे आहेत. आता आय स्तर म्हणजे जननस्तर, यामधील द्विस्तरीय व त्रिस्तरीय, जेव्हा बहुपेशीय प्राण्याबाबत त्याच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशीच्या आद्य स्तर तयार होतात व त्या आय स्तरापासूनच त्या प्राण्याच्या शरीरातील विविध ऊती तयार होतात. काही प्राण्यांमध्ये फक्त दोन आय स्तर म्हणजे बहिर्जनन स्तर आणि अंतर्जनन स्तर हे तयार होत असतात. उदाहरणार्थ निडारिया
आणि सिलेंडर फाईल मधील सर्व सर्व जे काही उदाहरण आहे ते प्राण्याचे. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये तीन आद्यस्तर म्हणजे वरील दोन्ही सोबत मध्यस्तर म्हणजे मेसोडर्म यांच्यामध्ये तयार झालेला असतो. यानंतर ही देहगुहा बॉडी कॅव्हिटी त्याला असं आपण म्हणतो. आता शरीरा आणि शरीराच्या आतमध्ये अवयव या आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीला देहगुहा असं म्हणतो आपण. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलीय प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी असे म्हटले जाते. रंध्रीय प्राणी निडारिया म्हणजे सिलेंडरा संघातील चपट्या कृमीची संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. अशा प्राण्यांना देहगुहाहीन असं म्हटले जाते. गोल कृमीच्या शरीरात देहगुहा असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते म्हणून त्यांना खोटी फसवी त्याचा केवळ आपल्याला भास होतो की याला देहगुहा आहे. म्हणजे अशी खोटी फसवी देहगुहा असणारे प्राणी म्हणजे त्याला आपण या ठिकाणी गोल कृमीचे प्राणी या घटकामध्ये येतात. खंडी भवन. जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले गेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर असं म्हटलं जातं आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणजे सेगमेंट असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ वलीय प्राणी संघातील जे काही प्राणी आहेत म्हणजे गांडूळ वगैरे ह्या सर्व बाबतीत आपण यामध्ये पाहू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रंध्रीय प्राणी संघ सिलेंडरा निडारिया प्राणी संघ इथून पासूनचा भाग आपण पुढे पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वर्षभर तुम्हाला हा आपले यूट्यूबचे चॅनल हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त पडेल. जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद.